नमस्कार, माझे यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गुलाब जामुन। ह्याच्यात मावा किंवा मिल्क पावडर टाकावे लागत नाही, त्याच्यामुळे हे लवकर बनतात। दिवाळीला हे गुलाब जामुन बनवले जातात कारण हे लवकर बनतात। गुलाब जामुन बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही ब्रँडचे इंस्टंट मिक्स वापरू शकता, हे मार्केटमध्ये इजीली अवेलेबल राहते। इथे मी हे पॅकेट घेतलेले आहे, हे 200 ग्रॅमचे पॅकेट आहे आणि याच्यात 50 गुलाब जामुन बनतात। मी गुलाब जामुनचे रेडीमेड पावडर याच्यात काढून घेतलेले आहे। आता ह्या रेडीमेड पावडरमध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे आणि पीठ मळण्यासाठी मी 1 कप दूध घेतलं होतं, त्याच्यातलं मी 1/2 कप दूध वापरलेलं आहे। तुम्ही दुधाऐवजी पाणी पण वापरू शकतात। आणि आता हे 5 ते 10 मिनिट पीठ ठेवायचे आहे आपल्याला। 5 ते 10 मिनिट झालेले आहे, आता हे पीठ मळून ठेवलेले होते, त्याचे आपल्याला गुलाबजामुनचे छोटे छोटे गोळे बनवून तयार करून घ्यायचे आहेत। आपल्याला हे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत। मी असा गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला परत गोळे बनवून घ्यायचे, असे आपल्याला हे गोळे सारख्याच आकारात बनवून घ्यायचे। आता अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेणार आहे। मी हे गुलाबजामुनचे गोळे बनवून घेतलेले आणि आता हे मी तळून घेणार आहे। गॅसवरती मी कढई ठेवून घेतली होती, तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला मध्यम आचेवरती गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। याला चांगलं ब्राउन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता हे ब्राऊन कलरचे झालेले आहे, चांगले तळले गेलेले, आता हे मी काढून घेणार आहे। आता मी पाक बनवून घेणार आहे, त्याच्यासाठी मी गॅस चालू करून घेतला आणि ह्या पातेल्यामध्ये मी 600 ग्रॅम साखर घातलेली आहे आणि त्याच्यासाठी मी हे 1/2 कप पाणी घालणार आहे। पाक बनवून तयार झालेला आहे। आपल्याला हा पाक 1 तासचा किंवा 2 तासचा बनवायचा नाही आहे, बस आपल्याला साखर पकळून घ्यायची आहे। पाक बनवून तयार झालेला आहे, मी आता गॅस बंद करते। आता या पाकमध्ये मी गुलाबजामुन घालून घेणार आहे। आता पाकमध्ये मी गुलाबजामुन घालून घेतलेले आहे। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।